कर्मकर्मी असतील ना तिथं सुखरूप असू दे. माझी प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचते की नाही मला ठाव नाही. मी बी जिद्दीची आहे. यांना स्वतःच्या डोळ्यांनी जोपर्यंत पाहत नाही ना तोपर्यंत आन पाणी काही सुधी घेणार नाही मी. माझ्या कुकवाची आन आहे तुला देवा, त्याची लाज राख. नाही तर कुठली बी सवाशीन परत तुझी कधी बी पूजा करणार नाही. साधार आहे बापा जिथं कुठं असतील तिथून त्यांना परत पाठव. निदान आजच्या दिवशी तरी कोणा निराश करू नकोस. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. अरे नाही, या कॉन्टेस्टला माझं पेंटिंग नाही पाठवते. हो ओके या चल बाय. अरे अरे मम्मा कुठे आहे? तिने आली बरोबर? मंजिरी ऋतूच्या सासरी गेली आहे. का? अरे ऋतूलाच घेऊन यायचं ना इथे. तिला आणण्यासारखी परिस्थिती नव्हती. म्हणजे भाऊजी पूजा करताना ऋतूताईंना चक्कर आली. म्हणजे त्यांच्या सासूबाई आहेत त्यांच्या सोबत आणि मावशी गेल्या त्यांना घरपर्यंत सोडायला. पण अशी अचानक चक्कर, मावशी काय झालंय तिला? तेच ना, काही कळत नाही. पण वडाला प्रदक्षिणा घालता घालता ऋतूचं असं अचानक चक्कर येऊन पडणं, तिच्या हातातून थाळी खाली पडणं सगळंच विचित्र वाटलं. निदान आजच्या दिवशी तरी असं व्हायला नको होतं. आई मी देवाजवळ दिवा लावून प्रार्थना करून येते. म्हणजे काही अरिष्ट घडणार असेल तर ते टळून जाईल. काही अरिष्ट वगैरे नाहीये. हे सगळं अमेयाच्या आईमुळे झालेलं आहे. ऋतू एवढी चांगली वागते त्यांच्याशी तरी त्यांना किंमत नाहीये तिची. त्यांच्यामुळेच होतोय हे सगळं. खरं तर अमेयाने तिकडे गेल्यावर ऋतूने तिथे राहायची काही गरजच नाहीये. सासूची एवढी मिजाज झेलायची काय गरज आहे तिला? मी बाबांना फोन करतो. लगेच गिरीशना फोन करून कळवायची काही गरज नाहीये. मावशी अगं ऋतूला बरं नाहीये एवढं तरी कळवतो. मंजिरीचा फोन तरी येऊ दे किंवा तिला घरी येऊ दे. ऋतूला नेमकं काय झालंय हे आपल्याला कळायला नको का? तू काळजी करू नको, साधीच चक्कर आली असेल तिला. मी चेंज करून आलीच. तुम्ही काळजी करू नका. बघू आणि कुठे लागलं नाही ना. हा घे पाणी घे. अहो पण काय झालं काय ऋतूला? वडाला फेऱ्या घालत होती ना तिथे चक्कर आली तिला. ऋतू ऋतू हा सगळा तुझ्या उपवासाचा परिणाम बरं? अरे तुम्ही बायका उपास तपास करता आणि मग हा असा त्रास होतो. नाही मी म्हणतो तुम्ही वडाला 7 नाही 70 प्रदक्षिणा घाला. पण त्या उपाशी पोटीस घालायला हव्यात का? बाबा तसं नाहीये. मला चक्कर येण्यामागे वेगळंच कारण आहे. वेगळं कारण आहे काय? मम्मा मम्मा तू आजी होणार आहेस. काय सांगतेस काय ऋतू? मी आजी होणार आहे. ऋतू किती गोड बातमी दिली आहेस. अभिनंदन. अमेज आई तुमचंही अभिनंदन. आज तुम्हाला दुहेरी आनंद मिळालाय. आमे येतोय आणि इतकी गोड बातमी. दोघांचा आशीर्वाद घे पाया पण. सुखी सुखी बेटा.
ऐकलत ना तुम्ही? अहो होणारे आजीबाई, आनंदाची बातमी अशी ऐकवायची नसते. तुम्ही केलेले गुलाबजाम आणा आणि सगळ्यांचं तोंड गोड करा आधी. आमचा सगळ्यांचा उपवास आहे, तुम्हाला मात्र देते हो गुलाबजाम. आलेच. आई होणार. खूप आनंद झालाय मला. आबांचा चपला. माफी कर सुमन, मी तुझा अपराधी आहे. तुला निया नका एवढ्या पोरीला सोडून द्या, चालता घालतो. पण आम्हाला न सांगता गेला का तुम्ही? लय घाबरलो सुमन. मला वाटलं मला न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होणार. पोलीस येऊन मला अटक करणार म्हणून मी घरात पळून गेलो सुमन. पण खरं सांगतो, तुमच्यापासून लांब गेलो वाटलं तर मी या घरी नाही म्हटल्यावर तुमचं कसं होणार? गौरतीच्या सासरच्यांना काय उत्तर देणार? म्हणून मग मी ठरवलं असा पळपुटेपणा काही कामाचा नाही. मी काही गुन्हा केलाच नाही तर मी घाबरायचं कशा पाहिजे? मी तुम्हाला हेच सांगत होते ना, आमच्या जीवाला इथे किती गोर लागला ठावा आहे तुम्हाला. सुमन, तोच विचार केला मी आणि परत आलो. अच्छा बाई, तुमची मात्र हिम्या कारण फरफड झाली सुमन. आपण त्या पाई स्वतःच्या जीवाची ओढाताण कशा पाई करून घेतलीत तुम्ही? जे काय झालं ते मुद्दा म्हणून नाही केलं तुम्ही. न कळता घडलं. आणखी कुणाला नाही पण देवाला नक्की ठावा आहे ते. आणि तोच आपल्या पाठीशी उभा राहील. मी सांगते, तुम्हाला शिक्षा नाही होणार. वय आबा, तुम्हाला शिक्षा नाही होणार. माझं वासरू ते हे ऐकलं का सुमन? तायडी वाणी हे बी आता मोठ झालंय. बापाला धीर द्यायला लागले पोर. अण्णांकडे जाऊन सांग आबा घरला आले म्हणून. आणि त्यांना म्हणा आईला तिची वट्ट सावित्री पावली. वय, मी अण्णांना आणि प्रभात त्यांना सांगून येते.
देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला।